पोलीस अधीक्षक संजय दराडे, नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक राक्सुदा आर मॅडम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असल्यानं चांदवड्या शहरात जुनी कोड गल्लीत हेडा यांच्या घरासमोर एका मोठ्या वाहनातून गुटखा उतरवून रोड साईडला ठेवण्याचं काम चालू होतं. ही माहिती मिळताच मनमाड विभागातून दोन पथके व चांदवड पोलीस ठाण्यातून एक पथक तयार करून त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी अन्न प्रशासन विभागात संपर्क करून माहितीही देण्यात आली. या घटनेतील आरोपींची नावं हेमंत श्रीकिशन हेडा राहणार चांदवड, आशिष श्रीकिशन हेडा राहणार चांदवड, ललित श्रीकिशन हेडा राहणार चांदवड अशी यांची नावं आहेत. यांच्या ताब्यात वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या पॅकेजमध्ये गुटखा, हिरा, पान मसाला, विमल, आरएमडी, राजनिवास इत्यादी शरीराला अपायकारक ठरणारे असे पदार्थ मिळून आलेत. त्यांची किंमत 3,08,624 इतकी असून याबाबत अन्न प्रशासन विभागामार्फत स्वतंत्र पंचनामा करण्यात येत आहे. फिर्यादी 1348 कैलास खरे यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 26/2019 कलम भारतीय दंड विधान 328/273/183/188 फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड ऍक्ट 2006 क्रमांक 26-30 प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील करीत आहेत. धनंजय पाटील, दक्ष पोलीस न्यूज, चांदवड.